कैऱ्या समोर दिसल्या की असं वाटतं काय काय करू, आज करते ह्या दोन कैऱ्याचे पन्ने. ह्या दोन कैऱ्या मी पाण्यामध्ये उकडून घेणार आहे. हे कैऱ्या उकडलेत, मी आता गॅस बंद करते आणि ह्या कैऱ्या पूर्ण अशा थंड होऊ देते. आणि त्या कैऱ्या पूर्ण थंड झाल्यानंतर त्यामधील जो आतील गर आहे तो मी बाजूला काढून घेते. त्यानुसार ह्या कैरीचा गर मी वाटीमध्ये काढून घेतला आहे. त्यात गूळ 3 चमचे, वेलचीपूड 1 चमचा, थोडंसं मीठ, हे सगळं मिक्स करायचं. हे घट्ट असं मिश्रण तयार आहे. त्यातील हे 2 चमचे मिश्रण मी ह्या ग्लासामध्ये घेते. त्यात पाणी टाकायचं आणि बर्फाचे तुकडे. हे तयार आहे कैरीचे पन्न. बाकीचे जे उरलेलं आहे ते मी काचेच्या बॉटलमध्ये भरून ठेवते आणि हे 1 महिनाभर आपण फ्रीजमध्ये ठेवलं तर सहज राहतं. कैऱ्या बाजारात आहेत त्यामुळे वेगवेगळ्या रेसिपी करून ते त्याची चव घेण्याचा प्रयत्न करा. रेसिपी पाहिल्याबद्दल थँक्यू. अशाच रेसिपी यापुढे येत राहतील. त्या तुम्हाला पाहिजे असतील तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब.